आज देशातल्या बहुसंख्य जनतेचं लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाकडे लागलेलं होतं आणि पुन्हा एकदा भारतातल्या विशेषतः गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधल्या जनतेने सिद्ध करून दाखवलं की जर आपण म्हणू तेच जनता ऐकून घेणारी नाही आहे. आजचा निकाल तर सगळ्यांनाच त्या ठिकाणी विचार करायला लावणारा अशा प्रकारचा निकाल आहे. सातत्याने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये चुरस आपण सगळ्यांनीच पाहिली. अंतिम क्षणी तिथं पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं हे निर्विवाद सत्य आहे, परंतु निवडणुकीच्या सुरुवातीला काही जण असं वक्तव्य करत होते वेगवेगळ्या घटकातले, त्याच्यामध्ये सगळेच जण सामील झालेले होते, की ही निवडणूक एकतर्फी आहे. परंतु काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ज्या पद्धतीनं तिथं काम बघितलं ते काम पाहिल्यानंतर जनतेने खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेलं चित्र पाहायला मिळतंय. आणि एकंदरीतच ह्याच्यातून भारतातले जे विरोधी पक्षामध्ये काच ह्याच्यातनं एक प्रेरणा मिळालेली आहे, जे मध्ये बोललं जात होतं की 2019 निवडणुकीचा विचारच करू नका, 2024 बोला, त्याला पण एक चपराक देण्याचं काम ह्या दोन्ही राज्यातल्या विशेषतः हिमाचल प्रदेशमध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने हिमाचल प्रदेशमध्ये 5 वर्ष रुलिंग पार्टी येते, 5 वर्ष त्याच्यानंतर जे अपोजिशनमध्ये असतात ती पार्टी येते, असं साधारण पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, अशा राजस्थान अशा काही राज्यांच्या मध्ये आपण ते चित्र त्या ठिकाणी पाहतोय. 5-5 वर्षाची संधी तिथे दिली जाते, परंतु गेले 22 वर्ष जवळपास गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी सरकार आहे आणि त्यांचे सगळेच जण इतके 150 शिवाय बोलूच नका, 150 तर जागा आरामात मिळतील. एक तासापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की तिथं काँग्रेस बहुमतामध्ये येते का काय अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र, म्हणजे जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता काय करू शकते, कुणाला तिथं ठेवू शकते, कुणाला काढू शकते हे पुन्हा एकदा संपूर्ण जगाला पाहायला मिळालं. इथली लोकशाही किती प्रगल्भ आहे, सगळेजण विचार करताना किती बारकाईनं त्या ठिकाणी विचार करतात. आपण म्हणू तीच पूर्व दिशा ही ह्या देशातली जनता कदापि मान्य करत नाही, ह्याच ह्या निकालावरून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हेच एकंदरीत सगळ्यांनाच विचार करणं. मला खात्री आहे की ह्याच्यातनं जिथं जिथं विरोधी पक्ष काम करतोय त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये पण एक थोडीशी स्फूर्ती निर्माण होईल, कार्यकर्त्यांच्यामध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होईल आणि सगळ्यांच्यामध्ये एक वेगळं वातावरण ह्याच्यातनं पूर्ण देशभरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निश्चितपणे मत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे हरू शकतात? नाही, इथं तर तसं झालंच नाही. इथं तर वेगवेगळे जण लढले. वास्तविक मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. आम्हाला मनापासून वाटत होतं की गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी काँग्रेसच्या बरोबर आघाडी त्या ठिकाणी करावी, परंतु काय घडलं मला माहीत नाही, कारण मी राज्याच्या राजकारणात असतो. राष्ट्रीय पातळीवर मी कधी अशा चर्चेमध्ये भाग घेतलेला नाही आहे, ती जबाबदारी इतर मान्यवरांच्यावर असते. परंतु आता एकंदरीतच कुणाला किती मतं मिळाली, साधारण ह्याच्यामध्ये अजून व्यवस्थितपणे एकोपा सगळ्यांनी दाखवला असता तर जे पराभूत झाले ते किती मतांनी पराभूत झाले, इतरांनी देखील जे समविचारी पक्ष आहे त्यांनी देखील इतरांनी किती मतं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ती मताची विभागणी झाली नसती तर काय झालं असतं, हे विश्लेषणाचा एक भाग आहे. परंतु त्याला काही काळ लागेल, कदाचित संपूर्ण आकडेवारी संध्याकाळपर्यंत मिळाल्यानंतर त्याच्यातनं चर्चेतनं संपूर्ण चित्र हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्याही माध्यमातून जनतेच्या समोर येईल. आम्ही पण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणारे जे सहकारी आहोत आम्ही पण त्या पद्धतीनं त्याचं
निश्चितपणे विश्लेषण करू, विचार करू आणि इथून पुढच्या काळामध्ये समविचारी पक्ष जे सेक्युलरवादी पक्ष आहेत ते जर त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली तर वेगळं चित्र तुमच्या माझ्या देशाच्या राजकारणामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र मला ठाम वाटतं. एकदा ह्यांचं होऊ दे. नाही, 100% परिणाम होणार. कारण कसं आहे, प्राईम मिनिस्टरांचं स्वतःचं होम स्टेट आहे. तुम्हाला आठवत असेल 3.5 वर्षापूर्वी इथल्या गुजरातचा विकास हेच घेऊन प्राईम मिनिस्टर सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत होते आणि त्याच्यातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेनी तो विकासाचा एवढा मोठा जाहिरातबाजी आणि त्या ठिकाणी गाजावाजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्याला जनतेने साथ दिली हेही आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे अंडर करंट ज्याला आपण म्हणतो तो एवढा मोठा होता की कुणालाच त्यावेळेस वाटलं नव्हतं की पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला 2014 साली त्या ठिकाणी मिळेल, परंतु ते मिळालं. आणि त्याचा एकमेव कारण म्हणजे देशातल्या जनतेचा असा ठाम समज झालेला होता की गुजरातमध्ये प्रचंड विकास झालेला आहे आणि तशा प्रकारचा विकास आता देश पातळीवर होणार आहे, आजचे दिन येणारे, महागाई कमी होणार आहे आणि या सगळ्याचा परिणाम होऊन तो निकाल त्यावेळेस लागला आणि त्याच्यानंतर मग एवढे विरोधक डिमॉरलाइज झाले. थोडंसं बिहारच्या निकालाने त्यांना देशातल्या विरोधकांना थोडी एक अंधुक्षी अशी त्यांना एक विचार वाटायला लागला की नाही आपल्यालाही पुन्हा पुढं संधी जनता देऊ शकते. परंतु पुन्हा नितीश कुमारांनी निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा आणि त्याच्यातून लालू प्रसाद यादवांचा पक्ष बाजूला त्यांनी केला आणि त्याच्यातून मग सगळे म्हणायला लागले आता तर काहीच शिल्लक राहिलं नाही. कारण पंतप्रधानांच्या विरोधामध्ये 2019 सर्व विरोधकांचा उमेदवार म्हणून नितीश कुमार यांच्याकडे पाहिलं जात होतं, तशी चर्चाही केली जात होती. पण नंतर त्यांनीच तो निर्णय घेतला तर लोक म्हणले की आता काहीच राहिलं नाही, आता 2019 काही बोलायचंच कारण नाही. पण तसं घडू शकत नाही. ज्या राहुल गांधींच्या बद्दल वेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी चाललेली होती देश पातळीवर, विशेषतः आत्ताचा सत्ताधारी पक्ष त्याबद्दलच तशा प्रकारची टीका टिप्पणी करत होता, त्यांची जनमानसातली प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न, डॅमेज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला होता. परंतु ह्यावेळेस राहुल गांधींनी ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि त्यांनी स्वतःला त्या इलेक्शनमध्ये झोकून दिलं आणि मग ती निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशा पद्धतीनं पाहिली गेली. हार्दिक पटेल सारख्या एका तरुणांनी पण तिथं साथ दिली. ह्या सगळ्या घटनांचे आपण साक्षीदार आहोत आणि त्याच्यातनं आत्ताचा निकाल जनतेच्या समोर आला. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की येणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील एक त्या भागामध्ये जे प्रमुख विरोधी पक्ष काम करतायत त्यांना त्याच्यातून निश्चितपणे एक प्रेरणा मिळेल, एक स्फूर्ती मिळेल आणि आपण सगळेजण एकत्र आलो तर एक वेगळ्या प्रकारचं चित्र हे आपल्या आपल्या राज्यामध्ये निर्माण होईल अशा प्रकारची भावना निश्चितपणे त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आजच्या निकालाने वाढीला लागेल. आज